नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर मध्ये मासळीची कमतरता असल्याने त्यांचे दर वाढतच जात आहे। यामुळे मासे खवय्ये त्याकडे पाठ फिरत आहे। या काळात अचानक मासेमारी कमी झाली असल्याने बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून हवामान बदलासह विविध कारणांमुळे मासेमारी अत्यल्प झाली आहे। यामुळे मच्छीमार समाजही हतबल झाला आहे। मात्र उपलब्ध असलेल्या मासळीचे दर सद्यस्थितीत मासळी बाजारात चांगलेच वधारले असल्यामुळे मासे खाणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे। मासळी बाजारात सद्यस्थितीत सुप्रसिद्ध पॉपलेट दिसेनासे झाले आहेत। समुद्रातील कोळंबीने कोळंबी प्रकल्पातील कोळंबीची जागा घेतली आहे, तर बाजारात बोंबिल ही दिसेनासे झाले आहेत। जी मासळी बाजारात उपलब्ध होत आहे तिला चांगलाच दर असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मासळी न परवडणारी झाली आहे। सद्यस्थितीत पालघरच्या बाजारात येत असलेले मासे हे मुंबई उत्तन अशा ठिकाणाहून आणले गेल्यामुळे त्यांचा भाव जास्त असल्याचे सांगितले जात आहे। काही दिवसांपूर्वी 10 नग बोंबीसाठी 100 रुपये दर होता, तोच दर आता 6 नगसाठी 100 रुपये इतका आहे। मध्यमवर्गीय समुद्री कोळंबीचा एक वाटा 50 रुपयांना सहजरित्या मिळत होता, आता हाच वाटा 100 ते 125 रुपयांवर पोहोचलाय। पापलेटच्या दरांनी तर उंचांकच गाठलाय। 1000 रुपयांखाली पापलेट मिळत नसल्यामुळे पापलेटकडे ग्राहक वर्ग पाठ फिरवित आहे। या काळात मिळणारी चवीची शिंगाडा अंडीचे दर एका भागाला 500 ते 700 रुपये असल्याने ते घेण्यास ग्राहक कचरत आहे। येथील प्रमुख अन्नात आवर्जून मासळीचा समावेश होतो, मात्र वधारत्या दरामुळे तेही जेवणाच्या ताटातून गायब होणार आहेत असे चित्र आहे। मात्र वाढत्या दराने ग्राहक मासळी बाजाराकडे पाठ फिरत असल्यामुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसानच होत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।